दर्शन घडवणारी घटना घडली. चक्क श्वानाने गायीच्या भुकेल्या वासरूला स्तनपान करून दिले. इमाने इकबाले राहणाऱ्या सुरक्षा देण्यासाठी भल्याभल्याच्या अंगावर धावून जाणाऱ्या या श्वानाने गायीच्या भुकेल्या वासरूला स्तनपान करून दिले. पुण्याच्या शिरूर येथील ही मायाळू घटना निसर्ग नियमाच्या विरोधातील आहे. मात्र भुकेल्या वासरूच्या आईने प्लास्टिक खाल्ल्याने विषबाधा झाली असून अत्यवस्थ परिस्थितीत असलेल्या आईची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्रभर सलग 4 तास उपचार केल्यानंतर वासराची आई बचावली. मात्र ती वासरूला स्तनपान करू शकत नव्हती. कोणत्याही आईला या क्षणांनी नक्कीच पाजर फुटले असते. एखादं मूल उपाशी असल्याचं प्रत्येक आईला जसं कळतं अगदी तसंच वासरूची भूक श्वानाला उमवली. शिरूर शहरातील रेवणी कॉलनी या भागामध्ये एक गाई म्हणजे अतिशय वेदनेत तडफडताना तेथील काही ग्रामस्थ तरुणांनी पाहिलं आणि त्यांनी मला दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. त्यावेळी ती गाई अत्यंत शेवटच्या स्टेजला असल्याचं दिसलं. त्यानंतर आम्ही तिच्यावर उपचार केले आणि त्यावेळी असं लक्षात आलं की तिला प्लॅस्टिक तिच्या पोटामध्ये प्लास्टिकचे अनेक भाग आहेत आणि बहुतेक काहीतरी विषारी पदार्थ त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून म्हणजे शिळा अन्न किंवा शिळा भात याच्यातून त्यांना विषबाधा पण झाल्याचं निष्पन्न झालं. आणि त्याच्यावर आम्ही सलग 4 तास उपचार करत होतो. आणि 4 तासाच्या प्रयत्नानंतर जेव्हा ती गाई अत्यवस्थच होती त्यावेळी तिचं एक छोटंसं वासरू आहे 2-3 महिन्याचं ते भुकेने व्याकुळ झालं होतं. कारण ते 4-5 तास त्यालाही दूध बीध वगैरे काही मिळालं नव्हतं आणि ते वासरू अक्षरशः एका तिथं उभ्या असलेल्या कुत्रीला दूध पिताना दिसलं आणि त्या कुत्रीने त्याला आनंदाने दूध पिऊ दिलं. ही अतिशय मातृत्वाला जागृत करणारी आणि हृदयद्रावक अशी घटना तिथं पाहायला मिळाली.